आपली जागेवरून काउन स्नॅप प्रिया घरी जातो म्हटलं आता कुठे घरी जातो 5 वाजले आहेत ना 4 वाजले आता आता देशपांडे पांडे सर भी थंडी लागून राहिले ना तर मन भी नाही होत शाळेत आले थंडी लागते तर स्वेटर काउन घालून आली मग शाळेत अव शिला येतो मी रोज स्वेटर घालून येतो आता माझ्याजवळ एकच स्वेटर आहे आणि आईने स्वेटर धुऊन टाकलं खराब झालं तर

फाडे पाठ करून आले तुम्ही मग कशाला भांडता उभी हो म्हणून दाखव मग बेचा फाडा चार सहा बे, बे, बे चौक बे आठ बे, बे पंच दहा बे सकम बारा बेसाठी चौदा बे सोळा आणि अठरा व्हेरी गुड प्रिया नेक्स्ट कोण सांगते आता चंदू चल उभा हो विचारतो मी विचारतो तिले विचारतो पहिले तू उभा हो काय सर काय सर नाही उभा हो उभा हो म्हणून दाखव बेचे फाडे म्हणून दाखव आताच तर म्हणत होता हो सर हो सर पाळे पाठ पाड़ करून आलो आता म्हणतो पाठ नाही झाला काय म्हणतो मग चंदू काय पाठ आहे प्रिया बस ना खाली बस बरं म्हणून दाखव मग एबीसीडी म्हणून दाखव

आ, बर बर ठीक आहे जा मग घरी चंदू लक्षात ठेवतो उद्या एबीसीडी पाठांतर झालीच पाहिजे उद्या मी स्केल घेऊनच इन वर्गात लक्षात ठेव हो सर। आ, सर आता आ, हो हो जा आता आ, काय म्हणते गणेश नाही आला काय नाही ना चंदू गणेश गणेशच्या घरी जाऊन सांगजो देशपांडे सर म्हणत होते म्हणा सोमवारपासून पेपर आहे तर गण्याला बोलावून घ्या हो हो सांग मग नक्की सांग गणेशच्या आजी शांते काय झालं तुया स्वेटरले स्वेटर ले फाटक स्वेटर घालून घुमून राहिली मागच्या वर्षी तर नवीन स्वेटर घेतलं होत घाल नवीन स्वेटर घाल अहो नवीन स्वेटर होये नवीन स्वेटर होय नवीन स्वेटर होय मागच्या वर्षी तर फाटला नाही होता आणि ह्या वर्षी कसा काय फाटला अहो ते काय झालं आता मी ना स्वेटर धुई द्या करून गाठवडीत बांधून ठेवून दिलं वर आता मला काय माहित उंदर कापून ठेवून म्हणून उंदरानं कापून ठेवलं जागोजागी जागोजागी कुरतडून ठेवलं स्वेटरले आता मी म्हटलं दुविद्या करून वर ठेवून देतो स्वेटर खाली काय दहा दहा वेळा इथं ठेवा तिथं ठेवा त्याच्यापेक्षा गाठोडीत ठेवलेलं बरं गाठोडीत ठेवलं चांगलं राहीन म्हणून पण गाठोडीत घेऊन उंदरानं कुरतडून ठेवलं हत्तीची बहीण तर गाठोळीत काय ठेवायला पाहिजे होतं कपाट्यात ठेवती कपाट्यात ठेवायला काय झालं होतं

ठीक आहे ना येऊन जाईन गण्या उद्या विद्या येऊन जाईन हा ये मग सांगायला होता बरं बरं सोमवार पासून आहे म्हणते ना काय नाही आता सांगजो तिले समजावून सांगजो पैसे कुठं नाही गेले म्हणा बाबा हिसोबत बोलले आता बाबा बोलले तर अगाना माणूस बोलून देते म्हणा काय मनावर घेत बोलजो तिच्या सोबत हाव हाव लावून तिला फोन काकू काकू आहे काय घरी आता कोण आला कोण दादा ये ना घरात सर तुम्ही काकाजी सोमवारपासून पेपर चालू होऊन राहिले तर बोलावून घे जा गणेशला हो सर बोलावून घे आताच आला होता चंदू घरी सांगत सर म्हणत होते म्हणे आमचे सोमवारपासून पेपर आहे बोलावून घे जा आ, हो काकू बोलावून घे जा मग गणेशला हो सर येऊन जा बरं झालं चंदू आला सांगाले मी म्हटलं आता चंदू जाते नाही जात गणेशच्या घरी तर आता घराकडे चाललोच होतो आलो मग तुमच्या भेटीला सांगूनच देतो म्हटलं चांगलं केलं ना सर या नाय प्या नाही 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 काकू घरी झाले तर थांबलो असतो नंतर कधी घेईन चाय बर ठीक आहे येतो मग काकाजी हो हो या सर लावून पाहिजो मग बबीताले फोन लावून पाहिजो काय म्हणते ना लावतो ना लावतो ना फोन जेवण खाऊन केल्यावर लावून आरामात लाव कधी फोन लाव फोन लाव हो लावतो मी थंडी पडून राहिली दोन तीन दिवसापासून थंडी पडून राहिली आता आता काय सगळीकडे ओली गव्हाले पाणी ओलणं चालू आहे पराठीले पाणी ओलणं चालू आहे त्याच्यानं जास्त थंडी पडते नाही हो तरी बी लय जास्त थंडी पडून राहिली इतक्यात पहिले काय ओलीत नाही होत काय तर पहिले बी ओलीत होत पण आता इतक्यात जास्त थंडी पडून राहिले घराच्या बाहेर काय निघूशा वाटत सकाळी सकाळी तर सकाळी सकाळी थंड्या पाणी थाट टाकाले म्हणण्यावर गरम पाणी करतो ना मग भांडे धुतो मी का पहिले तरी थंड्याच पाणी भांडे घासून घेऊ भांडे धुऊन घेऊ आता नाही म्हणव थंड्या पाण्यात हात टाकाले सकाळी सकाळी थंडगार पाणी लागते हा ना मी काय म्हणतो लावला काय मग बबी ताले फोन नाही हो राहूनच गेला बबी ताले फोन लावायचा लाव ना तर मग झालंच ना आता जेवण खाऊन लाव मग नाही तर झोपून जाईन झोपाच्या पहिले बोलून घे आ, बर ठीक आहे लावून पाहिजे एक काम करतो ना प्रकाश तेच लावायला लावायला शांतेसाठी नवीन स्वेटर घ्या लाग ना आता मले उद्याच दिवस निघाल्या बरोबर एवढ्या थंडीत फाटलं स्वेटर घालून राहिली ते असं नाही म्हणत पण मायासाठी नवीन स्वेटर आणून दे जा म्हणून हा आता जातो मी उद्या सकाळी जातो आणि घेऊन येतो तिच्यासाठी एवढ्या थंडीत अकडते एवढी थंडी पडते तेवढी थंडी पडते ते थंडी, थंडी लागते अशी म्हणून राहिली पण माझ्यासाठी नवीन स्वेटर आण जा असं नाही म्हटलं तिनं आता सकाळी उठ्या जातोच मी दुकानात हॅलो बोला बाबा गण्या कुठं गेली आई हाय ना बाबा इथं आहे झालं काय गण्या जेवण हा बाबा आताच झालं काय काय जेवण केलं बाबा वरण भात फक्त वरण भात बाबा कारल्याची भाजी बनवली होती कारल्याची भाजी नाही खात ना मी कडू लागते मुले हा काय कारल्याची भाजी बनवली होती गण्यासोबतच बोलून द्यायला वाटते काय म्हणते मी आता प्रकाश देशपांडे सर आले होते आज घरी सोमवारपासून पेपर आहे म्हणते बी त्याला सांगून दे सोमवार पासून पेपर आहे म्हणा येऊन जा उद्या नाही तर परवा हा भाई सांगतो मी सांग म गण्या आई कुठं आहे आई जोड दे बाबा आई बाबाचा फोन घे बोल बाबा सोबत बोल। बोला काय म्हणता काय नाही झालं काय म्हटलं जेवण हो झालं जेवण तुमचं झालं काय नाही व्हाच आहे का वाजून राहिले ना अजून जेवण झालं ना फोन नाही आला ना तू या म्हणून जेवण नाही केला हा काय नाही तर काय मग मी म्हटलं फोन करून बबीता फोन करून बबिता केलाच नाही मी म्हटलं आता चाल मीच लावून पाहतो हा काय चांगलं केलं ना मी काय म्हणतो आज सर आले होते म्हणते घरी गण्याचे पेपर चालू होऊन राहिले सोमवार पासून तर कधी येत मग राहू द्या आता माय म्हणणे येत नाही मी आता दहा बारा दिवस काय बबिता आता बोलले बाबा ग्रागाने बोलून देते माणूस अन काय तू तेच घेऊन बसली ये ना आता नाही आता माय म्हणणे मी नाही येत काय करत मग नाही येत काय अन गण्याचे पेपर जाऊ देत काय मग पाय तुम्ही मी बोलतो गण्याचे पेपर आहे सोमवार पासून ये, ये ना उद्या ये नाही तर रविवारी ये आई माय म्हण नाही आता माहीत झालं ना तुला प्रकाशना सांगितलं ना पैसे कुठंच नाही गेले म्हणून हा वाई माहीत झालं सांगितलं मला गण्याच्या बाबानं लागला म्हणे पैशाचा हिशोब म्हणे लागला ना पैशाचा हिशोब मग काय तू टेन्शन घेऊन राहिली ये ना घरी ये आता रागा रागात बोलून देते माणूस तेवढं मनावर घ्या लागते काय मग ये मग आता तू कधी येऊन राहिले पाहतो आई मग मी ना, ये जो उद्या नाही तर रविवारी येऊन जाईन बरं बरं येवण खाऊन हा तुमचं झालं काय जेवण हा जेवण जेवणा खाऊन झाले आणि बाहेर बसलो होत आता हा तर शेकत शेकोटी जवळ मी म्हटलं आता बबिताला फोन लावून पाहतो काय म्हणते ना काय नाही हा काय मग बाई बबिता पाय मग उद्याची तयारी कर नाही तर रविवारी ये वाई पायतो मग मी उद्या जमलं तू उद्याच येतो आता आई काय म्हणते ना काय नाही तू आईत ये मग हा येऊन जातो ठीक आहे मग बघा ठेवतो फोन हाय गण म्हणते सोमवार पासून आपल्याला गावाला जा लागते हा सोमवार पासून पेपर सोमवार सोमवारपासून पेपर आहे आपल्याला गावाला जावं लागते आता चाल मग झोप आता हाय बोला काय नको शर्ट पाहिजे पॅन्ट पाहिजे साड्या पाहिजे काय दाखवू काका दादा मले साडी नाही पाहिजे शर्ट नाही पाहिजे पॅन्ट नाही पाहिजे मले स्वेटर पाहिजे स्वेटर माया बायकोसाठी हा काय स्वेटर पाहिजे थांबा दोन मिनिट थांबा दाखवू तुम्ही घ्या का, का पाहून घ्या स्वेटर तर चांगलं आहे तस आणखी दाखव ना दादा घ्या <ईकिया> का हे स्वेटर पाहून घ्या लाल कलर चांगला वाटून राहिला कोणता घेऊ मग लाल कलर घेऊ काही ह्याच देऊ लाल कलर नेंद एकदम भडक भडक बी वाटन लालच कलर नेतो तिच्या अंगार तसा लाल कलर चांगला दिसते काय करू का नाही नेऊ मग लाल कलर मागच्या वर्षी तिनं कथ्था कलर घेतला आणि ह्या वर्षी लाल कलर नाही राहू देतो आता लाल कलर आ, दादा हेच स्वेटर पॅक कर ठीक आहे ना काका कितीच आहे दादा आ, काका पाचशे रुपये बरोबर लाव ना दादा बरोबर लाव ना भाव स्वेटर घ्यायचंच आहे ठीक आहे काका पन्नास रुपये कमी देऊन देजा आता बोहिणीचा टाइम आहे तर घेऊनच जा पन्नास रुपये कमी करतो पन्नास रुपये इकडे काय ना तिकडे काय चारशे रुपये करणं मग फायनल ना चारशे रुपयात चारशे रुपयात बरोबर आहे दादा चारशे रुपयात लाव मग फायनल बरं बरं काका तुमचं म्हणणं आहे ठेवत घेऊन जा मग चारशे रुपये घे दादा पैसे अमाय प्रकाशचे बाबा कुठं गेले कडे सकाळी सकाळी सांगितलं नाही ना काही नाही उठले तेव्हापासून गायबच झाले चाय नाही पेले ना काही नाही फोन लावा तर फोन बी नाही उचलत कुठं गेले ना काय नाही काय माहीत जेवणाचा टाइम झाला ना अजून आले नाही बरं झालं प्रकाश आला तर काव नाही मी म्हटलं तुझे बाबा आले काय वावरात नाही आई बाबा तो वावरात नाही आले काहून काही आणाच होत काय वावरातून नाही रे वावरातून काही नाही आणाच आहे सकाळपासून उठले तेव्हापासून गायब झाले कुठं गेले काय गेले माहीत नाही अन मला काही सांगून नाही गेले गेले, गेले जाईन अरे पण सकाळपासून गेले ना चाय नाही नाश्ता नाही तसेच गेले आता झाला अजून नाही सांगून जाते चिंता नाही गेले ना काही नाही ना ना। या आले या काय तुम्ही कुठं गेले होते न सांगता मी तुमचीच वाट पाहून राहिली फोन लावतो तर फोन नाही उचलत काय झालं तर तुम्हाला फोन उचलाले दोन मिनिट बोलू नाही शकत होते का तुम्ही फोन उचलून कुठे जाता तर सांगून नाही जात ना काही नाही मलाच टेन्शन येते कुठं गेले अजून आले नाही घरी नाश्ता नाही केला तसेच गेले तुमची वाट पाहून राहिली मी किती वेळची कुठे गेले होते तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी सामान आणायला मी माझ्यासाठी माझ्यासाठी काय आणलं पाहून घे ना पाहून घे दाखवा बाबा मी पाहतोय बाई माझ्यासाठी स्वेटर आणायला गेले होते नाही तर काय मग स्वेटर आणायला गेलं होतो कालपासून तू फाटलं स्वेटर घालून घुमून राहिली चांगलं नाही वाटलं मले आता किती थंडी पडते आणि एवढ्या थंडीत तू फाटलं स्वेटर घालून राहिली चांगलं नाही वाटलं मले मला माहित नाही तुझं स्वेटर फाटलं म्हणून नाही तर माझ्यासाठी घेऊन आलो तेव्हाच आणलं असत दोघांसाठी खरंच काय हो प्र बाबा एवढी कदर आली माई नाहीत काय मग एवढ्या सकाळी सकाळी बंद राहते ना बरोबर आहे दुकान बंद राहते पण आपण नेहमी कपडे घेतो त्याला लावला फोन अन म्हटलं ये बा म्हटलं दुकानावर आला तो दुकान उघडलं त्यांना अन दिल्वे तुमचा मित्र नाही तर काय मग आता तुझ्यासाठी यासाठी स्वेटर घ्यायच होत गेलो सकाळी सकाळी नाही आणलं असत आज आ, मी तर शिवणारच होती स्वेटर मी म्हटलं आता भाग्याना शिवूनच टाकन दुपारी जिथं जिथं फाटला तिथं तिथं धाग्याना शिवत होती मी आता काय शांती मी असल्यावर तू फाटलं स्वेटर घालशील काय आहे ना आता सध्या मी आहे ना तोपर्यंत काय तू फाटलं स्वेटर घालतो आणलं ना आता मी ना नवीन स्वेटर आता नवीन स्वेटर घालतो आजपासून बरं घालन पा मग मित्रांनो अशा प्रकारचे बाबा माई कदर आली म्हणते त्याले चला मग मित्रांनो आता आम्ही बी जेवण खावणं करतो सांगा मग तुम्ही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून salatu danovin hagagat ne..